आणि आता महाराष्ट्रात सुद्धा बुलडोजर पॅटर्न सुरू होणार आहे, कारण राज्यातील सर्व सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवली जाणार आहेत, अतिक्रमण विरोधी कारवाया वाढवल्या जाणार आहेत अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिली आहे. मुंबईच्या मालवणीमध्ये सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं, ते आता हटवण्यात आलंय. याची माहिती देताना महाराष्ट्रातही यापुढे बुलडोजर पॅटर्न लागू होणार असल्याचं मंगल प्रभात लोढांनी सांगितलेलं आहे. सरकारी जमिनीवरील सगळी अतिक्रमणं लवकरच काढली जातील असं मंगल प्रभात लोढा म्हणाले. कारवाई काल मालवणीमध्ये झाली. 6,000 मीटर जमीन आपण एन्क्रोचमेंटतून मुक्त केली आणि आता तिथे आपण देसी खेळचा मोठा स्टेडियम करणार आहे, ओनली फॉर देसी खेळ. ते आमच्या मालवणी पॅटर्न होता, पण जे इलिगल काम करतात त्यांच्यासाठी सरकारचा बुलडोजर पॅटर्न आहे. जोपर्यंत सरकारी जमीन कोणाच्या बापाची नाही, सरकारी जमीन सरकारची आहे, तिथे एन्क्रोचमेंट केला तर बुलडोजरही चालणार.